वारजेमधील आरएमडी कॉलेज ते साई सायाजी नगरला जोडणाऱ्या भुयारी मार्गाच्या विकास कामांवरून वारजेमध्ये चांगलाच वाद रंगला असून स्थानिक नगरसेवक विरुद्ध खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार असे चित्र सद्यस्थितीला निर्माण झाले आहे. यावरून फ्लेक्सबाजी आणि प्रत्यक्ष भुयारी मार्गावर नाव लिहिण्यावरून वाद विकोपाला गेला असल्याचे दिसते आहे. या पार्श्वभूमीवर आमदार तापकीर यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या सर्वच्या सर्व नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्त्यांसह वारजे पोलिसांची भेट घेत संबंधित नगरसेवकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सदरील काम आपल्या निधीमधून होत असल्याचा दावा आमदार तापकीर यांनी केला असून विकास कामांमध्ये राजकारण करू नका असे आवाहन केले आहे. तर तुमच्या कामाचे श्रेय घ्यायला आम्ही येत नाही, तुम्हीही येऊ नये अशी अपेक्षा देखील तापकीर यांनी व्यक्त केली असताना दादागिरीला दादागिरीने उत्तर द्यायची वेळ आणू नका असा गर्भित इशारा देखील दिला आहे. खरं तर आरएमडी कॉलेजच्या समोरील असणारा पादचारी मार्ग वजा पाहण्यासाठी असणारा जो भुयारी मार्ग होता तो मार्ग गेले कित्येक वर्ष, म्हणजे मला वाटतं किमान 10 वर्ष तरी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं दुरुस्तीचं काम त्या ठिकाणी झालेलं नव्हतं. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते वासुदेव भोसले, सचिन दांगट, किरण बारटक्के, त्याचप्रमाणे आमच्या चौधरीताई यांनी त्या वेळोवेळी त्यांच्या निदर्शनास आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की आपण या ठिकाणी हे काम नॅशनल हायवे करत नाही, या ठिकाणी महानगरपालिका करत नाही, तर आपण आपल्या आमदार फंडातून ते काम त्या ठिकाणी करण्यात यावं. त्यासाठी मी माझा स्थानिक निधी जो आमदार फंड त्या ठिकाणी संबंधित कामासाठी देण्यात आला, त्या संदर्भामध्ये वॉर्ड ऑफिसनी परवानगी दिली, नॅशनल हायवेनी परवानगी दिली, ते काम आपण पाहिलं. मला वाटतं 15 ते 20 गाड्या त्या ठिकाणी नक्कीच तो गाळ असेल, वाहून आलेला कचरा असेल हा तो त्या ठिकाणी सर्व काढण्यात आला. परंतु हे काम चालू असताना खरं तर काम होणं अत्यंत महत्त्वाचं असतं. काम कोण करतंय त्यापेक्षा काम होतंय ना हे अत्यंत महत्त्वाचं प्रत्येकाने समजलं पाहिजे. परंतु विघ्न संतुष्टप्रमाणे प्रत्येक कामामध्ये मीपणा हा कधी चालत नसतो. आणि मी म्हणजे मी काय फार वेगळा असं कुणी समजू नये, कारण प्रत्येक जण काम करत असतो, चांगल्या कामाचं कौतुक प्रत्येकाने केलं पाहिजे. परंतु ते काम करत असताना कोण काम करतंय मग त्या ठिकाणी मी माझं काम करतोय असं दाखवणं, म्हणजे मला वाटतं या ठिकाणी खरं तर एक प्रकारे वितुष्ट कसं येईल या प्रकारचं त्या ठिकाणचा कालचा जो झालेला प्रकार आहे. मी वासुदेव भोसले त्या ठिकाणी काम करत होता आणि काम करत असताना या ठिकाणी खरं तर त्यांनी गेले 8 दिवस म्हणजे त्या जीसीपी लावला छोटा आणि ते काम केलं. आणि काल योगायोग असा होता की ते काम चालू होतं, एकीकडे फ्लॅग्स लावण्याबाजी किंवा कोणी कोणत्याही कामाचं श्रेय घ्यायला मी कोणाला नको, परंतु स्वतःच्या कामाचं घ्या. परंतु एखादा काम करत असेल ना तिथं जाऊन आपल्या स्वतःचं टिमक मिरवणं आणि मी काय जरी मी वेगळा आहे हे दाखवण्यापेक्षा आपल्या कृतीतून दाखवावं. या ठिकाणी मी पाहतो की मी सुद्धा गेले कित्येक वर्ष माझ्या धनकोडी भागामध्ये सर्व नगरसेवक आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे. प्रत्येक पक्षाचा त्या ठिकाणी नगरसेवक आहे पण त्यांच्यामध्ये कधी आम्ही असं मतभेद पाहिलेले नाही. मी आमदार म्हणून जरी असलो तरी त्यांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करत असतो. परंतु या भागामध्ये काम कसं होतंय, याला कसा व्यत्यय आणायचा, या प्रकारची प्रवृत्ती मी पाहिली. आणि अशा प्रकारच्या प्रवृत्तीमुळे या ठिकाणी हा वारजे मालवाडीमध्ये जरी कोण म्हणत असेल यामध्ये फार मोठा विकास झालेला आहे, कुठेतरी रस्त्याच्या कडेने कोणीतरी रंगोटी करायची आणि मी म्हणजे हे सर्व काय असं समजून चालणार नाही. यासाठी खऱ्या अर्थाने आपण प्रत्येकाच्या नागरिकांच्या मनामध्ये चांगलं स्थान मिळवलं पाहिजे, त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचलं पाहिजे, अशा प्रकारचं काम या ठिकाणी कुणी सुद्धा केलं पाहिजे. परंतु कालची वृत्ती पाहिली, तो काम करतोय म्हणून मी माझा बॅनर लावायचा, तो काम करतोय म्हणून दादागिरीनी त्याच्यावर त्या फेक्टरला दम द्यायचा, हे योग्य नाही.
अशा प्रकारे कोणी काम मोठं होऊ शकत नाही। अशा प्रकारे कोणी कोणाच्या कामाचं श्रेय घेऊन मी केलं हे कुठं होऊ शकत नाही। मी सुद्धा व्हॉट्सअप फेसबुकवर पाहतो कोणतरी टाकतं कुठंतरी एक रंगोटी केली मग महानगरपालिकेचा बोर्ड लावायचा। आज महानगरपालिकेला विचारलं तर त्या ठिकाणी महानगरपालिका म्हणते की आम्ही कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी पैसे दिलेले नाही, आमच्याकडे पैसे नाहीतच त्या कामासाठी। खरं तर हे कुठंतरी दिशाभूल करण्याचं आणि लोकांना सांगायचं की मी माझी सर्व काय आहे या भ्रमामध्ये कोणी त्या ठिकाणी राहू नये। प्रत्येकाला ज्याचं त्याचं काम आहे त्याचं श्रेय त्याला घेऊ द्या। अशा प्रकारे दादागिरीला दादागिरीच उत्तर द्यायची वेळ आणू नका, जेणेकरून सर्वसामान्य आपण एक आहो ह्या भावनेनेच आपण राहिलं पाहिजे। राजकारण असतं ते राजकारणाच्या ठिकाणीच केलं पाहिजे, परंतु प्रत्येक ठिकाणी येऊन राजकारण करणं हे काही योग्य नाही। आपण काम करत होता त्यावेळेस कोणी तुम्हाला तुमच्या कामामध्ये कधी अडथळा आणला नाही, परंतु आमदार फंडातून काम करत असताना या ठिकाणी अडथळा आणणं, अवाच्य भाषेमध्ये कार्यकर्त्याला शिवीगाळी करणे, आमदारांना शब्द वापरणं हे काय या ठिकाणी योग्य नाही। त्यामुळे या ठिकाणी आम्ही आज पोलीस स्टेशनमध्ये सर्व मिळून पक्षाच्या वतीने एक तक्रार दिली, निवेदन दिलं, अधिकाऱ्यांना सांगितलं की आमच्या समवेत तुम्ही पाहावं, आमची वर्क ऑर्डर पहा, असणाऱ्या सर्व आम्हाला दिलेल्या असणाऱ्या त्या ठिकाणी परवानग्या तुम्ही पाहून घ्या, परंतु आम्हाला अशा प्रकारचा कोणत्याही कार्यकर्त्याला त्रास होता कामा नये, भविष्य काळामध्ये असा त्रास होऊ नये म्हणून आम्ही दुसरं पाऊल न उचलता आम्ही कायदेशीर मार्गाने जाणारी सर्व आहोत। आम्हाला कुठल्याही प्रकारचा कायदा हातात घ्यायचा नाही। आम्ही कधीही कोणाच्यावर आरेरावी अपशब्द वापरणारे कोणतेही कार्यकर्ते या ठिकाणी नाही आहेत आणि आम्ही सहानुभूतीच्या प्रमाणे वागणारे सर्वजण आहोत। त्यामुळं जी काल घटना घडली अतिशय निंदनीय घटना आहे, अशा प्रकारच्या घटना कोणी घडूच नये। प्रत्येकाने एकमेकांना मोठेपणा दिला पाहिजे, प्रत्येकाने एकमेकाच्या कामाचं कौतुक केलं पाहिजे, परंतु प्रत्येकाने स्वतःचंच कौतुक व्हावं या दृष्टीने कोणीतरी वावरू नये। ही या ठिकाणी मला आपल्या माध्यमातून चेकमेट चॅनल हा या भागामध्ये एक प्रसिद्ध असा चॅनल आहे आणि माझा मित्र म्हणजे आमचा धनराज माने हा या ठिकाणच्या सर्व चांगल्या वाईट गोष्टीला या ठिकाणी नक्कीच चांगला असेल त्याचं कौतुक करतो, जे काही खटकणारा असतं त्याचा निषेध सुद्धा या ठिकाणी करत असतो आणि अशा प्रकारचे चांगलं काम जे या ठिकाणी चाललेलं आहे या संदर्भामध्ये त्याची मी कुठंतरी आपण या चॅनलनी दखल घ्यावी ही या ठिकाणी मला आपल्या चॅनलच्या मार्फत सर्वांना सांगायचं आहे। धन्यवाद। आजच्या या खरं तर आजचा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे आपल्याकडे हिंदू धर्माची जी सुरुवात असतो किंवा नवीन वर्षाची सुरुवात आहे या आजच्या दिवशीमध्ये सर्वांच्या घरामध्ये आपण गुढी उभारून त्या ठिकाणी करत असतो। अशा या नव वर्षातला मी सर्वांना मनापासून आपल्या चॅनलच्या मार्फत शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आमचा व्हिडिओ खूपच आवडला असेल आणि आम्हाला तुम्ही प्रोत्साहन देऊ इच्छित असाल तर या व्हिडिओच्या खाली सुपर थँक्स अर्थात हार्ट शेपमध्ये एक थँक्स दिसेल, तो सुपर थँक्स देखील आपण आम्हाला देऊ शकता। आमचे असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आम्हाला सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर फॉलो करायला विसरू नका।